आहे. साधारणपणे आता एक सर्वसामान्य माणसाला वास्तुशास्त्र म्हणजे काय हे बऱ्यापैकी कळायला लागलं आहे. म्हणजे एक जर मी असं म्हणजे आजपासून 20 वर्षापूर्वी जर हा प्रश्न विचारला असता तर आपल्याला खूप काही सांगावं लागलं असतं. पण मी असं म्हणेन की अगदी जिथे पाय ठेवायला जमीन आहे, डोकं झाकायला छत आहे, 4 भिंतींचं संरक्षण आहे आणि अशी जागा जी मनुष्य अथवा प्राण्यांद्वारे वापरली जाते त्या प्रत्येक वास्तूला वास्तुशास्त्राचे नियम लागू आहेत. वास्तुशास्त्र म्हणजे काय? तर निसर्ग शक्तीच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध करणं. उदाहरणार्थ सकाळची सूर्यकिरण तुमच्या घरात आली तर खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं. जेवढा प्रकाश आणि हवा तुमच्या घरात येईल म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये, मग कदाचित ते तुमचं ऑफिस सुद्धा असू शकतं, फॅक्टरी सुद्धा असू शकतं, जेवढा नॅचरल लाईट नॅचरल हवा तुमच्या वास्तूमध्ये येईल तेवढं तिथलं वातावरण प्रसन्न राहील. आणि प्रसन्न वातावरण म्हणजे प्रसन्न मानसिकता आणि प्रसन्न मानसिकता म्हणजे उत्कृष्ट कार्यक्षमता. अगदीच एक व्याख्या किंवा डेफिनेशनच्या स्वरूपात सांगायचं झालं तर पंचमहाभूत पृथ्वी आकाश जल अग्नी आणि वायू ही 5 तत्व आणि 8 दिशा यांचं एक संतुलित समीकरण. सोबत पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकीय शक्ती, वैश्विक ऊर्जा या सर्वांचा मानवी जीवनावर असलेला प्रभाव आणि त्याला अनुलक्षून जी वास्तू निर्मिती केली जाते त्याला वास्तुशास्त्र. बरोबर. पण वास्तुशास्त्र तुला मी सांगतो की एवढं सखोल आहे ना की अगदी आजच्या 21व्या शतकातल्या घरामध्ये म्हणजे तुमच्या घरात वॉशिंग मशीन कुठलं असलं कुठे असलं पाहिजे, किंवा अगदी सोपी गोष्ट सांगायची तर आजच सकाळी माझं आणि माझ्या मिसेसचं बोलणं चाललं होतं की माझ्याकडे कॅसिओ आहे तो म्युझिक वाजवण्यासाठीचा, तर तो मी अशा जागी ठेवलेला आहे, त्यावेळी मला माहीत नव्हतं, मी अशा जागी ठेवला आहे की त्याचा वापर कधी होणारच नाही. बरोबर. आणि अक्षरशः तीच परिस्थिती आहे. पण तीच जर बेसिकली आम्ही त्याची जागा बदलली आणि लिटरली तुला सांगतो की बोलता बोलता आम्ही त्या कॅसिओवर अक्षरशः छानपैकी म्हणजे काही मोठं फिरवायला सुरुवात केली. म्हणजे प्रत्येक वस्तू किंवा युटिलिटी त्याची जर आपण योग्य जागी रचना केली, प्लेसमेंट केली, तर त्यातून चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे थोडक्यात मानवी जीवन निसर्ग शक्तीच्या माध्यमातून समृद्ध करणं म्हणजे वास्तुशास्त्र.